हॅलो, उठलीस का? नाही. कसलं काय? मला तर नीट झोपच लागली नाही. तर का काय माहित, निस्ती पडले होते. डोळ्याला डोळा लागत नव्हता बघा. शितले, असं कसं? अगं, स्वतःची काळजी घेतली पाहिजे का? नाही, आता मला नीट झोप लागली नाही, यात माझी काय चुके? बर, असू दे, पर दुपारी झोप वाटलेस. मला कसली झोप लागते यांच्या घरात. तुम्हाला माहितीये ताईसाहेब मला काय म्हणल्या? काय? मी त्यांना म्हणलं मला जरा बोलायचं तुमच्याशी, तर मला म्हणल्या 4 दिवस आलीस, गप राहा आणि निघून जा. असू दे की, एवढं काय? असं कसं? असं तू सड्यागत कोण वागतय वे? शितले, असू दे, कशाला एवढं विचार करतीस तू? मला सांग, 2 दिवस सोडले तर पुढे काय संबंध येणार का त्यांच्याशी तुझा? हा, ते बी आहेच म्हणा. हे बघ, तू नको लक्ष देऊ, 2 दिवस निवांत राहा आणि असं समज तुला सुट्टी मिळाली आणि लईच बोर झालं तर घरी जा. एवढं काय तवा? असं कसं घरी जा? मी सांगतो ना आम्हाला. अहो नको नको, तुम्ही काय बोलू नका आणि यात पडू बी नका, मी बघते. बर, ठीक आहे, बर, काळजी घे आणि काय वाटलं तर मला फोन कर. ठेवतो. बाय. आय लव्ह यू. चला ठेवा आता. चल ठेवतो. सकाळ सकाळ कोणाला आलं बी म्हणतात? अरे तुला माहित नाही का त्यांच्या बायकोला? अरे लय भारी लव्ह स्टोरी त्यांची. या साबची? अरे नुसतं साबच नाही, खर तर लव्हर साब म्हणलं पाहिजे त्यांना. और काय सांगतोस काय? जरा डिटेल मध्ये सांग की. त्यांची बायको रिटे ट्रेनिंग चालू असताना तो मायकोर येऊन म्हणली, अच्छा माझं तुझ्यावर लय म्हणजे लय म्हणजे लय प्रेम आहे. आणि ते पण म्हणली ते नाही कधी काय लय असत्यात मन मौजी नाकाटे माझं फौजी. काय चाल रे? हा, कुछ नाही कुछ नाही कुछ नाही सर. ठीक से करो. साहेबांनी लावलेलं जास्वंतीचं झाड आहे ते, लय जीव आहे त्यांचा त्यावर. त्याचं फूल सुद्धा तोडलेलं आवडत नाही त्यासनी कुणी. पण असं का? काय कळत नाही बया, एखाद्यावर जीव लावला की असा लावत्या की काय विचारूच नका. आणि एखाद्यावर बिनसलं की काय मग त्याचे खैरच नाही. काय काम आहे का म्हणजे मला बी सांगा की. नाही नाही, मी करते की नको. अहो तसं बी बसून बसून मला कुठं काय काम आहे तवा, तेवढीच तुम्हाला मदत होईल. नग नग, कुणी बघितलं तर मला ओरडत्याल. आणि तसं बी तुम्ही पाहुणे आहे या घरच्या. अहो काय नाही होत, असू द्या, मी बोलते. अहो तुम्हासनी ताईसाहेब काय आहे ते माहित नाही म्हणून म्हणतायस असं का? मंगलताई का म्हणजे लई कडक शिस्तीच्या आहेत त्या. मग त्यात काय वाईट आहे? एकदा का त्यांचा रागाचा पारा चढला की काय खरं नाही. वय पण त्यांच्याकडे बघून तर असं काय वाटत नाही. तसं बाहेरनं काही दाखवत नाहीत त्या, पण एकदा का त्यांची पट्टी चढली की कुणाच बी त्यांच्या मोर काय चालत नाही. कुणाच? धरवो आवो भैया साहेब तर लटलट कापतेत त्यांच्या मोर, आणि आईसाहेब बी समजा ऐकतेत त्यांचं. खर तर ताईसाहेब लई दिसाने आल्यात बघा इकडं, त्यासने तिकडं लई काम असते म्हणून इकडे येत नाही. का आल्यात काय माहित आहे का तुम्हाला? नाही बया, मी आपली येते माझं काम करते जाते बघा. आणि तसं बी ताईसाहेबांनी त्यांच्या कामात लुडबुड केलेली अजिबात चालत नाही. त्यासनी सगळं वेळच्या वेळी जितल्या तिथं पाहिजे बघा. इकडचं तिकडं झालेलं अजिबात चालत नाही. इकडची गोष्ट तिकडं झाली की त्यांचा पारा चढलाच म्हणून समजा. घरात प्रत्येकाची येगळी येगळी तारा, कोण नादी लागल बया.
मंगलताई जी ताई साहेब कॉफी ठेवा आमच्यासाठी हे बघा भैया तुम्ही आजकाल मला काहीच सांगत नाही असं तू काय माझी लवर आहे का प्रत्येक गोष्ट सांगायला हो भैया तसं नाही मी काय तुम्हाला पर्सनली विचारतोय का काय चाललंय ताई साहेब इथं आल्या काय त्यांनी जयश्रीना बोलावून घेतलं काय त्यातलं मला काहीच माहित नाही बोल त्याला काय रिझन्स आहेत विळाला तुला सगळं सांगेन बर आई साहेबांचं काय त्या कुठं होत्या इतक्या दिवस कशा आल्या अचानक टॅलेंट डोंट आस्क मी मेनी क्वेश्चन्स म्हणलं ना मी वेळ आल्यावर सगळं सांगेन वेळ आल्यावर सगळं सांगा नाहीतर वेळ निघून गेल्यावर सांगून काय उपयोग नाही टॉयलेट मारते का इथून माझ्या डोक्याचा भुगा झालाय टॉयलेट मारतोय मी अहो भैया म्हणूनच म्हणतोय मी सांगा काय झालंय ते व्यक्त व्हा तुम्ही आपण दोघे मिळून सोल्युशन काढूया ताई साहेब इथं अचानक कशा काय आलेत तेच तर कळणं झालंय म्हणजे तीच तर कळत नाही ना टॅलेंट म्हणजे ताई साहेब इथं काय स्वतःहून आलेले नाहीत त्यांना इथं कोणीतरी बोलून घेतले काहीतरी कारण आहे आपण त्यांना कोण बोलवून घेणार आहे इथं तेच तर माहित नाही ना मला काय वाटतंय भैया त्या स्वतःच्या मनानं आल्या असतील इकडं नाही रे टॅलेंट मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही त्यांना स्वतःहून बोलवलं पण ते एकदा पण इकडे फिरकल्या नाहीत ते इकडं आल्यात म्हणजे त्यांना इकडचं काहीतरी कानावर पडले पण त्यांना स्वतःहून बोलवून घेणार कोण नाही गावातलं पण असं कोण त्यांना बोलावणार नाही तेच तर म्हणजे गावातल्या लोकांसाठी ते नॉट रिचेबल आहेत मग असं कोण आहे ताईसाहेबांपर्यंत पोहोचले भैया आता तुम्हाला एवढा डाऊटच आहे ना तर आपण शोधून काढूया की ताईसाहेबांना कुणी बोलावलंय ते रिवार शोधून काढायचं सुट्टीच द्यायची नाही ताईसाहेब गुड मॉर्निंग आईसाहेब नमस्कार करतो सिम्बा अरे असंच बसलाय काय खाल्लं नाही काय आर यू हँग्री येस मामा साहेब देर यू आर चला मग पटकन नाश्ता करून घेऊ कसं करणार अजून झालाच नाहीये मंगलताई व्हॉट सगळेजण एवढा वेळ विदाऊट नाश्ता बसले जयश्री कुठे जयश्रींचं अजून आवरून झालं नाही म्हणजे आवरतायत त्या येत्यालाच इतक्यात भैया साहेब आम्ही तुम्हाला विचारलं जी ते आवरत असतील येथेच इतक्यात मंगलताईंना एवढ्या अधिकाराने विचारताय तुम्हाला कळत नाहीत गोष्टी सॉरी ते काय भुकाच्या नादात काय कळलंच नाही आम्ही बनवायला घेतो नाश्ता म्हणजे मंगलताई आणि मी मंगलताई चला आज नाश्ता देशमुखांची सून बनवणार अहो पण त्यांना आवरायला वेळ लागणार असेल तर उपाशी राहायचं तोपर्यंत सगळ्यांनी मंगल अजून नव्हे नाश्ता लावला तुम्ही नाही कारण आज नाश्ता तुम्ही बनवणार मी म्हणजे मी का तुम्हाला उशीर का झालाय ते मी जरा जयश्री मुळात पहिली गोष्ट तुम्ही वेळेत आवरलं नाही हे तुमचं माहेर नाहीये या घराला एक शिस्त आहे आणि ती शिस्त पाळलीच पाहिजे मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही आलं का ध्यानात जो वेळ तुम्ही नट्टापट्टा करण्यात घालवलात ना तो वेळ जर नाश्ता बनवण्यासाठी दिला असतात ना तर आतापर्यंत सगळ्यांचं खाऊन झालं असत स्वतः आवरण्यासाठी वेळ घालवायचा आणि बाहेरची माणसं येऊन घरात काम करतायत याची लाज वाटली पाहिजे
आलाय का ध्यानात? शीतल, तुम्ही या घरच्या पाहुण्या आहात हे विसरू नका. तुम्ही जी काही सगळी कामं करताय ना, ती कामं या घरच्या सुनेनी करणं गरजेचं आहे. तुम्ही आत का या घरची सून? जयश्री, काय झालं? जाताय ना नाश्ता बनवायला? भूका लागल्यात सगळ्यांना. तुमच्या नवऱ्याला तर सगळ्यात जास्त. ही कोण लागून गेली मला ऑर्डर सोडणारी? अग बाई, उशीर झाला का काय मला? पोहे केले होते सगळ्यांसाठी, घेऊनच आले बघा लगेच. अरे नो नो मामी, नाही वेळ नाही झाला, बरोबर वेळेत आला तुम्ही. बर झालं बाई, आत्ताच आलाय तुम्ही घरात, तेव्हा सामान बी लावायचं राहिलं असेल अजून, म्हणून मग पोहे केले आणि लगेच घेऊन आली बघा. भैया तेवढं चमचे द्या हो. ताई साहेब घ्या की, तुम्ही बी घ्या. घे रे बाळा, तुला घे, हा घे. नाव काय म्हणलंस तुझं? आमचं नाव संग्राम सिंह, सगळे आम्हाला शिंबा म्हणतात. हा शिंबा, खा खा, मस्त लिंबू पिळून देते हा तुला. आम्हाला लिंबू आवडत नाही. आओ खावा की, त्याला काय होतंय, मस्त लागत बघा, खाऊन तर बघा. आम्हाला लाल लिंबू नकोय, तेव्हा शिकायचंच राहू दे. मामी आओ राहू द्या, नाहीतर त्यांना दुसऱ्या प्लेट मध्ये द्या. थांबा मीच देते. मामी मामी मामी, आओ बरं झालं की तुम्ही आलात, आता सगळंच्या सगळं काम जयश्रीनं करायला लागलं असतं बघा. मला वाटलंच होतं बघ तरी. वा मामी वा, मानलं बरं का तुम्हाला, कसलं सुपर फास्ट डोकं चालतं तुमचं. मग बर शिरले चली येऊ का मी? थांबा की, मी काय म्हणते, आता सगळं झालं तर मी बी येते की, चला. नाही नाही आता लगेच, कुठं? आताच कुठं म्हणजे? हो झालं की आता सगळं, नाश्ता झाला, सगळं झालं, मी बी येते तर तुमच्या बरोबर. आकर्षितले तसं नाही, असं काय करतीस, जरा तर अंदाज येऊ दे की यांचा. म्हणजे सगळी नुसती एकापेक्षा एक भरल्यात बघित, आताच ती पोरगं बघितलंस का नाही, जरा तर खायला मागत होतं का, शेवटी त्याची आई उठूनच गेली बाई तिथनं. अहो मी बी तेच म्हणते की, हाय का आता तुम्हीच म्हणलात ना सगळी एकापेक्षा एक आहे, तर त्यांच्यामध्ये मी काय करू. घरी येते मी शितले. आता तू काय म्हणलीस मला? मामी तुम्ही लई हुशार आहे म्हणलीस का नाही? मग माझं आई तू का नाही इथं थांबून त्यांच्यावर ध्यान ठेव, आणि ते आपल्या जेडी बरोबर कसं वागतात कसं नाही हे बघ. अहो मामी अहो, काय तरच काय बोलताय, असं कसं करणार मी? शितले दोन दिवस बी कळणी गणावे तुला, उगच आपल्या सारखं सारखं तीच तीच काय काय विचारतीस. मामी हे बघा, उगच उगच तुम्ही मला इथे अडकून ठेवल्या. अग शितले तसं नाही, हे बघ मी आणि तुला आदन मधन भेटायला येतच जाईन की, तू कशाला टेन्शन घेतीस. शितले तू पोहा खाल्लंस का? मी नाही खाल्ला अजून. का? अग असं काय करतीस, भूक नाही वेळ लागली तुला? शितले पुटूशा बाईनी असं उपाशी राहू नाही, येळच्या येळी खाता येत नाही वेळ तुझं तुला. हे बघ तुझी तू हाताने घेऊन तुझ्या तुझ्या मनाने खात जा, आणि येळाला खात जा, दाबून खायचं निवांत राहायचं. पण मामी
लई खायची इच्छा होत नाही मला. असं कस असं करत जाऊ नकोस बघ. तरी बी भूक नाही लागली तरी बी खायचं. असं पोट मारायचं नाही. आणि हे बघ काळजी घे. येते मी आता. येऊ का? काय टेन्शन घेऊ नको. मी आणि तुला आधी मध्ये भेटायला येते. शीतल ताई या खाऊन घ्या हे सगळं. मी हे मला कशाला? अहो ताई साहेबांनी सांगितलंय हे सगळं खाऊन घ्यायला तुम्हाला. आणि तुम्ही सगळं हे खाताय की नाही हे मला बघायला सांगितलंय. चला बसा बघू. आओ पण. आओ या म्हणते ना बसा. पण का असं का म्हणून सांगितलं तुम्हाला? अहो मला वाटतंय ताई साहेबांना कळलंय तुम्ही कोटुशी आहे ते. कसं काय? काय माहित बया. बघा की मला कळलं नाही ते त्यासनी कळलं. लय बारीक नजर आहे. समज देण्यात येतं त्यांच्या. आणि त्यांना समजलं म्हणूनच मला हे सगळं काढायला लावलंय बघा. आणि कुठल्या बी कामाला तुम्हाला हात लावू द्यायचा नाही असं अगदी बजावून सांगितलंय मला. वय तर हो आमच्या ताईसाहेब म्हणजे अक्ष फणसावानी आहे त्या बघा. वरून काटेरी असल्या ना तरी आतून एकदम गोड. चला नाश्ता करून घ्या. कमालच आहे या बाईची. घडीत एक वागती आणि दुसऱ्या घडीला एक. पण बाई वाईट नाही एवढं खरं. कुठं तंद्री लावून बसलेत? ते प्रेसिडेंट तुम्हाला आठवतंय का? तुम्ही आम्हाला क्वेश्चन विचारला होता. कुठलं? अहो हाच की तुमच्या ताईसाहेब अचानक इथं कशा काय आले? हा कशा काय आल्या? रॉंग क्वेश्चन विचारला तुम्ही. तुम्ही प्रश्न असा विचारला पाहिजे होता ते इथं कुणामुळे आल्यात किंवा त्यांना इथं कोणी बोलून घेतले. बोलून घेतले कोणी? आई साहेबांनी. आई साहेब कशाला? मग तुमच्या लाडक्या पाठ राखीन बाई शीतल शक्यच नाही. काय पण काय बोलताय तुम्ही? तिचा काय संबंध? आणि मुळात ती बोलवलंच कसं काय? म्हणजे ताईसाहेब कुठं राहतात? त्यांचा नंबर काय? काहीच कोणाला माहिती नाही. तेच तर मला पण कळत नाही. म्हणजे ताईसाहेबांबद्दल कोणालाच काय माहित नाही. त्यांनी कॉन्टॅक्ट केला कसा काय? मला फिक्स वाटते ह्याच्या पाठीमागे शीतलच असणार आहे. नाही नाही मला नाही असलं काय वाटत. पण आम्ही 100% शुअर आहे. तर आपण हे बघा ती असं कशाला कराल? प्रेसिडेंट हे बघा साधं लॉजिक आहे. फॉर एन एक्झाम्पल समजा आपल्याला त्या घरातून बाहेर काढून सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार होता? शीतलचा. देअर यू आर. आत्ता मला कळ हे जर खरंच खरंच त्या शीतलीने केलं असेल ना तर मी तिला सोडत नसते. आओ पण मग आओ मला मला अजून बी वाटतंय की ते असं नाही करणार. पण तुम्ही एवढं म्हणताय म्हणल्यावर म्हणल्यावर मी बघतेच तिचा खरंच काय संबंध आहे का.